शांतीनंतर आपलं स्वागत। सीएसएमटी स्थानकावरून आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सीएसएमटी स्थानकावर एसटी आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। प्रशांत, काय चित्र त्याच ठिकाणी सध्या आहे? उभा मी आता दाखवतो, मी सध्या उभा आहे सीएसटी एसटी स्थानकामध्ये। या ठिकाणी एसटी कामगार जे आहे जे आझाद मैदानावरती गेल्या अनेक दिवसापासून दुखवटा व्यक्त करताय, आंदोलन करताय। एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भात एसटी कामगारांचं आंदोलन आहे। हे आझाद मैदानावरच नाही तर पूर्ण राज्यभर सुरू आहे आणि त्यामुळे अनेक अडचणींना ग्रामीण भागातल्या जनतेला सामोरं जावं लागते। मात्र तो विषय वेगळा। आता सध्या काल ज्या पद्धतीने न्यायालयात सुनावणी पार पडली उच्च न्यायालयामध्ये, त्यानंतर 22 तारखेपर्यंत एसटी कामगारांना कामावरती रुजू होण्याची सूचना देण्यात आली आहे। मात्र काल जो प्रकार घडला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याच्या परिसरामध्ये जी घटना घडली, जो प्रकार घडला, तो अतिशय निंदनीय असल्याचं फार माध्यमांच्या माध्यमातून प्रतिक्रिया येत आहे। मात्र त्यानंतर रात्रीच्या सुमारास साधारणतः एसटी कामगार जे आझाद मैदानावर आंदोलन करतात त्यांना पोलिसांनी त्या आझाद मैदानावर बाहेर काढले आणि ते सगळे कामगार तुम्ही बघू शकता या सीएसटी रेल्वे स्थानकावरती ठिय्या मारून बसलेले आहेत। त्यांचं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत आमचे जे बाकीचे भाऊ आहेत ते जोपर्यंत आम्हाला दिसत नाही, पुनरत्न सदावर्ती जोपर्यंत आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आम्ही एसटी हे जे स्थानक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वेचे जे मुख्य स्थानक आहे या स्थानकावर हरणार नाही। आपल्या सोबत काही एसटी कर्मचारी देखील आहे, आपण त्यांच्याकडनं थेट नेमकं याचं कारण काय, कशा संदर्भात तुम्ही ठिय्या मारून बसा त्यांच्याकडनं जाणून घ्या काय कारण आहे तुम्ही या ठिकाणी ठिय्या मारून बसलाय, कारण की तुम्हाला आझाद मैदानावर बाहेर काढलं तुम्ही सांगताय। सर आम्हाला तर हे माहितीच नाही, पोलीस प्रशासन एकदमच असं कसं वागू लागलं, कारण 4-5 महिने झालं आम्हाला त्यांनी व्यवस्थित ट्रीट केलेलं, पण काल दुपारनंतर हे सगळं असं काही घडू लागलं की त्यांनी आम्हाला बाहेर येण्यासाठी बंद केलं। बाहेरचा आतमध्ये येऊ शकणार नाही, आतमधला बाहेर जाऊ शकणार नाही, आणि त्यानंतर दुपार संध्याकाळी आले आणि 10-10:30 दरम्यान म्हणले तुम्हाला आझाद मैदान खाली करावं लागेल आणि तुम्ही निघून जा इथून। पण तरी आम्ही आमचं नामगजर वगैरे करत आम्ही तिथेच थांब राहिलो आणि त्याच्यानंतर 2:30 परत पोलीस आले। पोलीस प्रशासनाने आमचे जे काही सहकारी होते ताजुद्दीन भाई कोरे काका आणि अजून 2-3 सहकारी होते त्यांना एकदमच अचानक गाडीमध्ये बसून घेऊन गेले। ते आज तक आहेत, आमचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। आणि त्याच्यानंतरही सकाळी 4:00 दरम्यान परत पोलीस आले आणि त्यांनी लाठ्या काठ्या मारत आम्हाला उठवलं आणि त्यांनी म्हणले तुम्हाला 10 मिनिटात हे मैदान खाली करावं लागायला नाही, आम्हाला सक्त आदेश आहेत की ते तुम्ही मैदान खाली करा आणि तिथून आणलं आणि इथं आणून सोडलं। आमचा कुणाशीही संपर्क नाही, काल दुपारपासून आमचे पेंडॉलची लाईट कट केलेली आहे। अगदी बरोबर आहे, आपल्यासोबत काही महिला कर्मचारी देखील। ताई तुम्ही देखील या ठिकाणी आहात, नेमकं काय प्रकार घडला होता आणि कालचा प्रकारामध्ये एसटी कामगार देखील सामील होते का? आमचा परवा आम्ही गुलाल उधळला, विलीनीकरणाच्या विजयाच्या आम्ही जवळजवळ पोहोचलो होतो, त्याच्यामुळे माझे काही बहिणी आणि भाऊ देवीच्या दर्शनाला गेले होते, तिकडे त्यांच्यासोबत काय झालं आम्हाला माहित नाही, पण ते तेव्हापासून गायब आहेत। आणि मला वाटतंय की दंगे भडकाऊपणा करणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे, एसटी कर्मचाऱ्यांचं नाही। त्यांना जर कोयदा हातात घ्यायचा असता तर त्यांनी 5 महिनेच घेतला असता, 5 महिन्याचा इतिहास आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी कधीही संविधानाच्या विरुद्ध काही केलेलं नाही, आमचे कर्मचारी आत्महत्या केलेत मेलेत पण इतरांना कोणाला परेशान केलं नाही, त्याच्यामुळे ते असं करू शकत नाही। पण सरकारने आकस म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांना अटक केलेला आहे आणि ते त्यांचा डाव आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सदावर्ती सरांना सुद्धा अडकवलेलं आहे आम्हाला परेशान करण्यासाठी किंवा आम्हाला मुद्दाम म्हणून जेलमध्ये टाकण्यासाठी। आता हे तुमचं ठिय्या आंदोलन किती वाजेपर्यंत असणार आहे आणि तुम्ही यातनं या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय कशा प्रकारे घेणार आहात? जोपर्यंत आमचे दैवत ऍडव्होकेट सदावर्ते साहेब जोपर्यंत येऊन आम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन राहणार आहे आणि ते आम्हाला येऊन इथं जो काय आमचा निकाल लागलाय तो वाचून दाखवणार आहे, कारण आम्ही तर एवढं सुशिक्षित नाही आहेत की इंग्रजी आम्हाला जास्त समजतं, त्यामुळे ते आम्हाला मार्गदर्शन करणार होते, सांगणार होते कशा पद्धतीने आपला निकाल वगैरे लागलेला आहे, तर ते आम्हाला भेटायला येणार होते। त्या अगोदरच प्रशासनानं त्यांना उचलून जेलमध्ये टाकलेलं आहे आणि रात्री आम्हाला उचलून इकडे रस्त्यावर टाकलेलं आहे, त्यामुळे जोपर्यंत आम्हाला आझाद मैदानात येऊन आमचे वकील साहेब आमचं निकालाचं वाचन करून सांगत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही किंवा हे सीएसटीचं मैदान पण आता सोडणार। सध्या तुमच्या एसटी काम कर्मचाऱ्यांच्या मोबाईल वरती काही मेसेज व्हायरल होत आहे, टेलिग्राम असो व्हॉट्सअप वरती, की सर्वांनी आता मुंबईत जा अशा पद्धतीचे मेसेज व्हायरल आहेची माहिती समोर येते, नेमकं काय प्रकार आहे तो? नाही असा मेसेज कुठलंही कोणी टाकलेला नाही, आमचा सर्वांशी कॉन्टॅक्ट तुटलेला आहे, कारण आमच्या मोबाईलला चार्जिंग नाही, बोटामध्ये काही नाही, त्यामुळे आमचा कुठलाही कॉन्टॅक्ट झालेला नाही, असा मेसेज आम्ही टाकलेला नाही। हा सरकारचा पूर्ण वेळ खाऊ धंदा आणि
चिळवण्यासाठी चालू प्रशासनाचं जे काही चालू आहे ते आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या साहेबांनी आम्हाला परवा सांगितलेलं की मी जे तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्ही शांत चित्ताने उद्या वाचून दाखवाल. मी परवा आमचा निकाल जो आहे तो जवळपास आलेला आहे तर साहेब येणार होते त्या आधी त्यांनी काय गोंधळ घातला हा गोंधळ येताच माहीत काय यांनी प्रोग्राम कार्यक्रम केलेला याला जबाबदार फक्त सरकार आणि पोलीस प्रशासनच आहे. आम्हाला काल दुपारपासून धमक्या आलेल्या सरकार व पोलीस प्रशासनाकडून की तुम्ही आझाद मैदान खाली करा नाही तर आम्ही आमच्या कारवाया किंवा लाठीचार्ज करणार आहे. आमची याच्यात मनस्थिती खराब आहे. आम्हाला पोटामध्ये 2 दिवसापासून काहीच नाही. प्रशांत, सिल्वर ओक वर झालेल्या हल्ल्या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे? काल जो प्रकार घडला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यासमोरचा प्रकार घडला तो योग्य होता का? नाही सर, त्याच्यामध्ये आमच्यातलं तर कोणी नाही. आणि हे प्रकार योग्य होता का? तुमच्यातला आहे असं म्हणत आहे पण तो प्रकार योग्य होता का? आम्ही असं कधी कोणता कायदा हातामध्ये घेतलेला नाहीये. आमचे सदावर्ते साहेब संविधानाला धरून त्या सगळं जे काही आहे त्याला धरूनच हा लढा आतापर्यंत आणि आम्हाला जर करायचं असतं ना आम्ही मागेच केलं असतं. पण आमची ती नीतिमत्ताही नाहीये आणि आम्ही त्यातले नाहीये. आमचा तो पिंडही नाहीये की कायदा हातामध्ये घेऊन सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न आम्ही निर्माण करू. म्हणजे तुम्हाला असं वाटतं हे घडवलं गेलंय असं वाटतंय तुम्हाला? हो. जाणून बुजून एसटी कर्मचाऱ्यांना फसवण्यासाठी आणि सदावर्ते सरांना जेलमध्ये टाकण्यासाठी हा सर्व काही डाव नक्कीच. प्रशांत, धन्यवाद तुम्ही घेतलेल्या सविस्तर आढाव्यासाठी. सीएसएमटी स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि जमावानं सीएसएमटी स्थानकावर ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे.